आणि नवमी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, मोदक अनेक प्रकारे बनवले जातात. अगदी हलवाई स्टाईलनेही मोदक बनवता येतात. आज मीही आपणास एका वेगळ्या पद्धतीने मोदक बनवून दाखवणार आहे. हे मोदक चवीला खूपच छान लागतात, तसेच अगदी कमी साहित्यात व अगदी कमी वेळेत तयार होतात. तर चला बनवूयात बाप्पांच्या आवडीचे बेसन आणि पोह्याचे मोदक. हे मोदक बनवण्यासाठी आपण इथं घेतलं आहे हे एक वाटी बेसन पीठ मी घेतलेलं आहे, एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण कांद्या पोहेला वापरतो ते हे पोहे आहेत. इथं एक वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे, हे घरचं तूप आहे. आणि इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. यात काजू आहे, बदाम आहे आणि मनुके आहेत. आणि इथं मी अर्धा टीस्पून ही वेलची पूड घेतलेली आहे. तर चला बनवायला सुरुवात करूया बेसन आणि पोह्याचे लाडू मोदक. मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवली, त्यात आपण एक टेबलस्पून तूप घालूया. आणि ह्या तुपावर आपण हे जे ड्रायफ्रूट्स घेतलेत ते थोडेसे परतून घेऊया, म्हणजे त्याचा जरा क्रंचीपणा येईल त्यांना. जास्त लालसर नाही करायचे, थोडस ते कडक होण्यासाठी आपण हे परतून घेतोय. मैत्रिणींना, आपले बदाम आणि काजू व्यवस्थित हे करून झाले. आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये. मैत्रिणींना, आपण काजू बदामाचे काप काढून घेतले. आता ह्याच कढईत आपण पुन्हा एक टेबलस्पून पुन्हा तूप घालूया आणि त्याच्यावरती हे जे आपण पोहे घेतलेत ते पण व्यवस्थित भाजून घेऊया. चांगले खरपूस भाजून घेऊया की त्याचा क्रंचीपणा आला पाहिजे, पोह्यांना सुद्धा कुरकुरीत झाली पाहिजेत. ते मैत्रिणींना, आपले पोहे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. ते आता कुरकुरीत झालेत, आपण कढईत त्याचा आवाज ऐकू शकता. व्यवस्थित ते असे जाणवते आपल्याला की ते व्यवस्थित भाजलेत. ते पण आता आपण काढून घेऊया. हे सगळं आपण बारीक गॅसवरच करायचं आहे. कुठेही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, नाही तर आपलं हे करपून जाईल पोहे वगैरे. आता आपण हे काढून घेऊया. मैत्रिणींना, पुन्हा ह्या कढईत आपण 4 टेबलस्पून तूप घालूया. त्याच्यात आता आपण बेसन भाजून घेऊया. इथं मी 4 टेबलस्पून तूप घातले आणि आता त्यात हे एक वाटी जे मी बेसन घेतले ते आपण भाजून घेऊया. बेसन सुद्धा आपल्याला मंद गॅसवर सारखं हलवत भाजायचंय. तूप लागलं तर आणखीन आपण घालणार आहोत. व्यवस्थित आपण हे भाजून घेऊया थोडं लालसर असं. तोपर्यंत आपलं भाजलेले पोहे ते पण थंड होत आहेत. पोहे थंड झाले की आपण मिक्सरमधनं ते बारीक करून घेणार आहोत. मैत्रिणींना, आता आपल्याला आणखीन तूप घालायचं आहे. यात आपण पाहू शकता तूप अपुरं आहे. याच्यात आपण आणखीन 4 चमचे तूप घालूया. पुन्हा व्यवस्थित हे बेसन पीठ जे आहे आपलं ते थोडस लालसर रंगावर येईपर्यंत आपण परतून घ्यायचंय. ते मैत्रिणींना, अजून आपण तूप घालूया. यात थोडं कोरडं वाटतंय बेसन. आणखीन आपण 4 टेबलस्पून इथं तूप घालतोय. पुन्हा व्यवस्थित हलवून घेऊया. आपण पाहू शकताय आपलं बेसन भाजत येते, थोडं लालसर रंगावर येते. इथं अजून एक चमचा आपण तूप घालूया की जरा त्याला सैलसर पण येईल आणि ते व्यवस्थित भाजलं जाईल. आपण ह्या स्टेजला आणखीन एक चमचा तूप घालूया. एकूण 10 ते 11 चमचे आपण हे तूप घातलेलं आहे, म्हणजे अंदाजे अर्धी वाटी आपण तूप इथं वापरलेलं आहे. हे पहा, असं सैल झालंय. आता ते स्मूथली सगळीकडनं व्यवस्थित भाजलं जाईल.
मैत्रिणी, तर 7 ते 8 मिनिटं झालीत मी लो गॅसवर हे तूप टाकून भाजलंय बेसन पीठ, आणि त्याचा कलरही आपण पाहू शकता, मस्त लाल असा आलेला आहे, लालसर आलेला आहे. आता आपण ह्या स्टेजला आपला गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण आपले पोहे जे आपण मगाशी गरम भाजून ठेवलेत ते मिक्सरवर बारीक करून घेऊया. एक लक्षात घ्या, गॅस जरी बंद केला असला तरीही हे कढई आपली गरम आहे आणि त्यामुळं हे बेसन गॅस बंद केला असला तरीही मध्ये मध्ये हलवायचंय की जेणेकरून ते जास्त करपू नये. खाल्लं कढई थंड होईपर्यंत त्याला टेम्परेचर लागतच राहतं, म्हणून आपण गॅस जरी बंद केला असला तरी हलवत राहायचंय. मित्रांनो, आपलं बेसन पीठ भाजलेलं बेसन आहे ते थंड होतंय. तोपर्यंत मी इथं मिक्सरमधनं हे जे आपण पोहे भाजून घेतलेले तेही बारीक करून घेतलेत, ते पोहे आता आपण ह्यात घालूया आणि हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं सारण. मैत्रिणींनो, आपलं हे सारण आता पूर्ण थंड झालंय. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सारण अगदी थंड होऊ द्यायचंय. गरम असताना जर तुम्ही ह्यात पिठी साखर मिक्स केली तर ते पातळ होईल जास्त, म्हणून हे जे सारण आहे बेसन पीठ आणि पोह्याचं जे सारण आहे ते पूर्ण थंड झालंय आता. आणि त्यात आता आपण ही जी एक वाटी पिठी साखर घेतली आहे ती आपण घालणार आहोत. ही मी वेलची पूड घेतली ती घालणार आहे. ड्रायफ्रुट्स आपण पहिले भाजून शेकून काढलेत थोडेसे, ते घेऊयात. इथं मी मनुके घेतलेले ते घेते. आणि हे सगळं मिश्रण सगळं एकजीव करायचंय. हे पले त्यांनी होणार नाही म्हणून मी हाताने करते. आपण हे हातानेच करूया म्हणजे प्रॉपर ते मिक्स होईल. नाही, सगळं एकजीव करून घेतलंय मी व्यवस्थित. आपली पिठी साखर वगैरे सगळं एकजीव झालंय. आता आपण याचे मोदक बनवूया. मोदकासाठी हा माझ्याकडे एक प्लास्टिकचा साचा आहे मोदकाचा, तो मी घेतलाय. आता त्यात आपण हे सारण भरूया आणि हाताने असं सगळं व्यवस्थित दाबून दाबून भरायचंय म्हणजे आपला मोदक व्यवस्थित परफेक्ट होईल आकाराला. पाहू शकताय आपला पहिला मोदक व्यवस्थित तयार झालेला आहे. अगदी खव्यासारखा दिसतोय की नाही, अगदी हलवाई स्टाईल हा मोदक तयार आहे आणि तो तोंडात ताकताच विरघळणारा असा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊयात. तयार आहेत आपले बेसन आणि पोह्याचे हे मोदक की जे चवीला खूप छान आहेत आणि तोंडात घातल्या घातल्या विरघळणारे आहेत. तर माझी ही साधी सोपी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन वाजवायलाही विसरू नका. त्यांनी काय होईल की माझ्या ज्या काही साध्या सोप्या रेसिपीचं नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि त्या तुम्ही सहज पाहू शकाल. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.